मराठा आरक्षणासाठी आज महाराष्ट्रात बंदची हाक पुकारली होती. आज रायगड जिल्ह्यातही मराठा बंदीला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आज जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाजाने मोर्चा काढून आपल्या आंदोलनाचं निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले होते. या संदर्भात मराठा बांधव भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तर या आंदोलनामुळे एसटी वाहतूक ही विस्कळीत झाली असून त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. त्याचबरोबर शाळाही काही प्रमाणात बंद होत्या. तर काही तालुक्यातील तहसील कार्यालयावर मराठा समाजाने ठिय्या आंदोलन केले होते. तर महाड येथील मराठा समाजाने मुंबई गोवा महामार्गावर आंदोलन करून रास्ता रोको केलं होतं. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. राजेश भोसलेकर, इनडो इंडिया, रायगड.